जय वो जी वरायटी है कर्नूल सीड जी, हि फार अति उत्तम दिसते बाकी वरायट्यांपेक्षा। लाल ही पडली नाही आणि खालची जी साईज बोंड साईज आहे तीच वरती पण आहे, एक पाच एक सारखी बोंड साईज आहे, पाच पाकळ्यांचं बोंड आहे। कमीत कमी एका हिच्या एका बोंडाचं वजन 6 ते 7.5 ग्रॅम पर्यंत भरेल। आणि सगळ्यात शेतकऱ्याला जी खालची साखळी ती वरची दिसते आणि वरती बघा 5 पाकळीचं बोंड, शेंड्याला पण 5 पाकळीचं बोंड, 100 ते 105 बोंडांची जवळजवळ मोजणी केली तर 100 ते 105 बोंड भरले। परत फुलपाती आहे बघा, आता ही झाड बघा खालून याची जर स्ट्रक्चर झाडाची रचना जर बघितली तर खालून प्रत्येक फांदीतलं अंतर जे आहे ते प्रत्येक 4-4 फुटावर अंतर आहे। दुसरी गोष्ट साखळी पद्धत एक सारखी आहे, नंतर खालचं तळाचं बोंड आणि जर वरती शेंड्याचं बोंड पकडलं तर एक सारखं दिसतंय, 5 पाकळीचं बोंड आहे। नमस्कार सागर दादा, कसं काय वाटलं तुम्हाला? जय होई, व्हरायटी एकदम बेस्ट आहे, शेतकऱ्यांना फवारणी खर्च पण कमी लागेल, फवारणी खर्च कमी आहे। कर्नूल सीडची व्हरायटी लावायला शेतकऱ्यांना काही अडचण नाही, अदर व्हरायटींपेक्षा उत्पन्नाला चांगली आहे। बघा ना सर, मध्ये पण बघा ना सर। आणि सागर दादा, आपण जे बाहेरच दाखवत नाही आहे तर शेतकऱ्यांना आपण मधले झाड सुद्धा जे आता या साहेब इकडे बघा, दाखवू आपण शेतकरी बांधवांना। हे बघा आता हे जे झाड आहे याला खालून, आता हे झाड बांधापासून 8व्या 9व्या नंबरचं झाड आहे, पण याला जे दोन बोंडातलं अंतर, नंतर कैरीची साईज, नंतर एक सारखं पाती गळचं प्रमाण खूप कमी आहे, प्रमाण कमी, सगळ्यात महत्त्वाचं पाती गळचं प्रमाण शोषण करणाऱ्या किडींचा अटॅक पण कमी आहे व्हरायटीवरती। आणि बघा आपण एका लाईनीत झाडं जरी दाखवले तर प्रत्येक झाडाला जो एक सारखा माल आपल्याला दिसतोय, आता यांच्या बाजूचं सागर दादांच्या बाजूचं झाड बघा लाईन एक सारखे बोंड दिसत आहे, त्याच्यामुळे जे आपण हत्तीवालीची जय हो म्हणतो हत्ती सारखी जय होय बरोबर वजनदार। आणि असं वाहन जर शेतकऱ्यांच्या घरात गेलं तर खरोखर शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होऊ शकते। भाऊ पाहूया बरं, खरं या इकडे बोंड हत्ती सारखा आहे ना, मी कुठं काय म्हणतो एकदम बोंडामध्ये बसणार नाही असं बोंड आहे। शेतकऱ्यांना लागवड करायला काही अडचण नाही, बिलकुल नाही आहे। आणि हे बघा खालचं झाड आहे, आता हे जवळपास 9व्या 10व्या नंबरचं झाड आहे, पण बघा झाडचं रचना बघा खालून तर वरतीपर्यंत एक सारखे बोंड आहे, साखळी पद्धतीत बोंडे, दोन बोंडातलं अंतर कमी आहे, साईज बघा शेंड्यातलं, आता वरचं एकदम शेंड्यातलं 5 पाकळीचं बोंड आहे, बिग बॉल साईज आहे बोंडाची, पूर्ण बिग बॉल साईज आहे। बघा हे बघा सर, आता हे बघा भगवान पाटील, बघा झाड बघा तुम्ही कसं बसलेलं आहे, बघा सर आता 5 पाकळीचं बोंड, आणि खरं जे आपण हातीच्या सोनमध्ये दाखवलं तसंच बोंड आहे, बिलकुल 6 ग्रॅमची बोंडाचं वजन आहे। हे बघा तुम्ही याला मिलिनियमचे स्प्रे झालेला आहे, जबरदस्त आहे बिलकुल, ते दाखवा ते करा सर, तोडता जागा ते बोंड खालचे, हे बघा ते साखळी पद्धत भाऊ तुमच्याकडे बघा ते तुम्ही हातात।